सायखिंडी विद्यालयात समर्पण फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य भेट. पत्रकार दत्तात्रय घोलप. संगमनेर तालुक्यातील प्रयोगशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री मनोहर बाबा विद्यालय सायखिंडी शाळेला समर्पण फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य नुकतेच भेट देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फाउंडेशनचे समन्वयक सुयश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व साई संजीवनी क्लिनिकचे संचालक डॉक्टर संदीप आरगडे, सेवानिवृत्त परिचारिका लीलाभाऊराव कोटकर, प्रकाश मेडिको एजन्सीचे संचालक आशिष शेठ ताजणे, जठार हॉस्पिटल जनसंपर्क अधिकारी राजेंद्र खर्डे, कृषी विभाग मार्केटिंग अधिकारी रमेश वाघमारे आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक एस बी सातपुते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी एस गायकवाड यांनी तर उपस्थितांचे आभार एस एन वरपे यांनी मानले. सदर कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. साई समर्पण मित्रांनो असं नाव होत आणि गेली 12-14 वर्ष आम्ही सर्व मित्र एकत्रित फाउंडेशनचं काम करतो. मी सुद्धा या फाउंडेशनचा पदाधिकारी जरी असलो तरी आम्ही सर्वजण आमचे मार्गदर्शक डॉक्टर संदीप आरगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. आज आपल्या विद्यालयामध्ये आमच्या ज्येष्ठ भगिनी लीला कोटकर मॅडम एक मेडिकल फील्डमध्ये तालुक्यामध्ये ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा निर्माण केला असे आशिष शेठजी ताजणे, एक प्रशासनामध्ये उत्तम अधिकारी कसा असावा हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक वेगळं कार्यकर्तृत्व ज्यांचं आहे असे आदरणीय खर्डे सर, खर्डे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयाचे सहकारी शिक्षक खर्डे सर, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, आज ही सर्व मंडळी आज आपल्या विद्यालयात आली. प्रथम विद्यालयाच्या वतीनं आपण पीक फुलवलं तर पीक फुलवल्यानंतर अगदी काढायच्या वेळेस सुद्धा पाऊस पडला तर एका मिनिटात ते नष्ट होणार असणार, नष्ट होतं. हात शेतकऱ्याच्या हातात काहीच येत नाही. म्हणजे सगळ्यात गरीब जो राहतो तो शेतकरी असतो. आणि आपण एक असं असं एक उदाहरण घेऊ की सगळे लोक कुणी डॉक्टर झालंय, कुणी इंजिनियर झालंय, कुणी कलेक्टर झालंय, सगळे लोक वेगवेगळ्या चांगल्या प्रोफेशनला काम करताय. परंतु शेतकऱ्यांनी मी ठरवलं की मला आता कामच नाही करायचं, मला तुमच्यासारखंच डॉक्टर व्हायचं आहे. काय होईल बरं? कोणीच जगू शकणार नाही, बरोबर ना? कुणी पिकवणार नाही तर तुम्ही काय काही होऊच शकत नाही कुठं. म्हणून शेतकरी हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा जे म्हटलं जातं, बरोबर? त्याच्यानंतर प्रत्येक बोट सगळे बोट हे 10 मिनिटं करायचे. त्याच्यानंतर आपलं मंडळ, ही झाली सुमन मेथड. आता कोण कोण या पद्धतीने हात होतो सांगा, कोणीच नाही, बरोबर ना? आजपासून गेल्यावर काय करायचं? या मेथडनी कधीही बाहेर आलं तर याच पद्धतीने आपण हात धुवायचे. यांनी होणार काय? तुम्ही वर्षभरात 2-3 वेळा आजारी पडत असाल, 100% पडत असाल, तर ते आजारी पडायचं प्रमाण जे आहे त्या स्वच्छतेच्या ह्या एकाच मेथडमुळं तुमचं थांबणार आहे किंबहुना त्याच्यात 50% घट होणार आहे. ही स्वच्छता फार अतिशय महत्त्वाची असते. आयुष्यामध्ये आपण जीवन जगत असताना किंवा शिकत असताना एकच दृष्टिकोन आपण लोक डोळ्यासमोर ठेवायचा आहे. आपण मुलामध्ये आल्यानंतर आपले विषय वेगळे होतात किंवा आपण वेगळ्याच विषयामध्ये घुसतो, परंतु एक लक्षात ठेवायचं, ज्या आईवडिलांनी आपल्याला या ठिकाणी शाळेत घातलं, आपल्याला जे नाही पाहिजे ते दिलं, तुम्ही काही मागा ते कधीच नाही म्हणत नाही त्यांच्याकडे. दुसरी गोष्ट, तुमच्या टाळ्यांची पद्धत मला फार आवडली. एकदम परत एकदा, खूपच सुंदर. याच्यावरूनच मुख्याध्यापकांनी तुम्हाला किती प्रिय शिस्त लावली त्याच्यावर याच्यावरूनच दिसतंय. कसे का असे ना, पण त्याचे हेड तर तुम्ही आहात ना. आणि तुम्हाला मी सगळ्यांना तर माहीतच आहे, स्वच्छतेबद्दल थोडं सांगणार आहे. आपल्याकडं कोरोना येऊन गेला, पण कोरोनानी आपल्याला स्वच्छतेबद्दल महत्त्व सांगितलं. आपण पूर्वीच्या काळी बाहेर बादली तांब्या ठेवायचे पाण्या पायावर पाणी घ्यायला, पण आपल्याला एवढं तेव्हा लक्षात नाही आलं. पूर्वीचे लोक खरंच खूप चांगले धडे देत होते, पण ते आपण घेतले नाहीत. कोरोनाने आपल्याला तोच धडा परत गिरवला. पाय धुणे, हात धुणे,
कोणतंही काम करण्यापूर्वी करण्यानंतर हात धुण्याला फार महत्त्व, म्हणजे फार महत्त्व आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही आता हे शाळेतले कपडे हे एका बाजूला काढून ठेवायचे, घरातले कपडे वेगळे ठेवायचे. आणि दहावी नाही, तुमच्या आहेत पण आठवी नववी दहावी या मुलींना पाळी होती. तर माझी अशी विनंती शिक्षिकांना का त्यांच्याशी मैत्रिणीच असं मधल्या सुट्टीत म्हणा, ज्यांना काही प्रॉब्लेम आहे त्यांना घेऊन त्यांना विचारावेत, बोलावेत, लाजू नका. नैसर्गिक आहे, नैसर्गिक आहे सगळं आणि नॅचरल. तुमच्या भाषेत सांगायचं तर हे सर्व मुलींच्या सर्वांच्या आयुष्यात येतं, त्यामुळे लाजायचं काही काम नाही. तुमचे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्ही आईला सांगू शकत नाही, इतरांना सांगू शकत नाही, तर तुम्ही तुमच्या शिक्षिकांना सांगा, मॅडमना सांगा. आणि दुसरी गोष्ट, आता हा भाग थोडस येईल असं खेळा टाईपच, तर माझा मुलगा आहे MBBS DG1 DNB स्त्रीरोगतज्ञ, तर तो सध्या पानसरे हॉस्पिटलला कार्यरत आहे. तर कुणाची आई बहीण किंवा कुणी असेल, त्यांना काही जर स्त्रियांचे रोगाचं काही असेल तर ते तिथं आले दाखवलं, त्यांना सवलत मिळेल. आणि आपल्या विद्यालयात पण एक दिवस त्यांचं लेक्चर ठेवू आणि त्यांच्याबरोबर मी पण असेल. तुमच्या काही काही समस्या असेल तर त्या सांगा. आणि स्वच्छता, परत एकदा सांगते, स्वच्छता फार महत्त्वाची. आणि कोरोनानी स्वच्छता आणि माणुसकी काय असती ही कोरोनानी शिकवली. इथून माग नुसतं याला माणुसकी त्याला माणुसकी, पण खरी माणुसकी कुठे आहे ती कोरोनानी शिकवली. एवढं बोलू.